सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये रेशीम उद्योगाचा प्रभावी वापर या विषयावर 16 ते 19 फेब्रुवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. केगाव येथील NB नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सेंटर फॉर रिसर्च अँड टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट आणि भूविज्ञान संकुल तसंच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने 16 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी असे 4 दिवस रेशीम उत्पादन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान या विषयाशी निगडीत अ मल्टीमेगा इव्हेंट ऑल इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी फॉर डेव्हलपिंग इंडियाचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती सिंहगड इन्स्टिट्यूटचे सहसचिव डॉ संजय नवले, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ शिवाजी पवार, सिंहगड इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ शंकर नवले यांनी पत्रकार परिषदेत दिली. सिंहगड इन्स्टिट्यूट सेंटर फॉर रिसर्च अँड टेक्नॉलॉजी यांच्या वतीनं जागतिक परिषदेचं आयोजन केलेलं आहे. या परिषदेमार्फत सिल्क फायब्रॉइड या विषयावरती जगात प्रथमच शेतकऱ्याचा माल फार्म टू फॅब्रिक टू फॉरिन अशा प्रकारची टेक्नॉलॉजी विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून या कॉन्फरन्समध्ये चर्चा होणार आहे. या कॉन्फरन्समध्ये हा विभाग मार्फत लोकांचा सहभाग होणार आहे आणि याच्यामध्ये जो जो 5,000 लोकांचा सहभाग याच्यामध्ये तंत्रज्ञ असतील, शास्त्रज्ञ असतील, युवा पिढी असतील, लहान मुलं असतील आणि देशाचा विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी सिंहगड इन्स्टिट्यूटनं पहिल्यांदाच अशा प्रकारचा उपक्रम हाती घेतलेला आहे. ही परिषद यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कुलगुरू डॉ प्रकाश महानवर, डॉ संजय नवले, डॉ SH पवार, डॉ शंकर नवले, डॉ VP धुळप हे परिश्रम घेत आहेत. पत्रकार परिषदेला उपप्राचार्य डॉ SM जगदे, उपप्राचार्य डॉ RT व्यवहारे, डॉ DD कुलकर्णी, डॉ दत्ता नवले यांची उपस्थिती होती.